दिखा ले तुम्हें गार्डन तो ठीक है फिर। चलो जल्दी फिनिश को। नहीं देता उसको। आज मी राजमाची भाजी बनवणार होते आणि ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार होते, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात रेसिपी। तर सगळ्यात आधी कढई घेतली, कढईमध्ये कांदा टाकून घेतला थोडासा आणि तो परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक मिरची सगळं टाकायचं आहे, ते पण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचे आणि ते त्याला 1 ते 2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ आल्यानंतर ते थोडेसे नरम झाले की त्यांना परतवून ते थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे। त्यानंतर आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे मेथीचे पराठे। खूप दिवस झाले मेथीचे पराठे नाही बनवले होते आणि मिश्काला मेथीचे पराठे आवडतात, त्यामुळे म्हटलं चला आज मेथीचे पराठे आणि टमाटरची जी गोड आंबट चटणी असते की तिला खूप आवडते, तर मग नाश्त्यामध्ये आज ते बनवणार आहे। तर आपण जसं नेहमीप्रमाणे पीठ, डाळीचं पीठ आणि आपले जे बेसिक मसाले सगळे टाकलं आणि त्यानंतर जी मेथी आहे ती धुवून बारीक चिरून ती टाकणार आहे त्यामध्ये आणि मस्तपैकी पीठ जे आहे आपण ते मळून घेणार आहोत मेथीचे। तर ही लोकं बाहेर गेली होती, मिश्का सकाळी सकाळी गार्डनमध्ये गेली होती, लवकर उठली तर तिचे पप्पा तिला गार्डनमध्ये घेऊन गेलेत आणि ते आता गार्डनमधनं आले आहेत। तर थोडी गार्डनमधनं आल्यानंतर मस्ती सुरू आहे, तर चला मग बघूया। चलो आइए अब जल्दी आइए। 1 2 3 आला बैठिए। सारे झूले झूले सब वाले झूले। और मुश्किल इतना अच्छा निशाना लगाया, वो एकदम मार दिया पत्थर को। स्लाइडर पे हमने पत्थर फेंके ऊपर, फिर नीचे एक पत्थर रखा, मुश्किल ने उस पत्थर को देख के ऊपर से निशान लगाया। दूर मजा आए। चलो चलो ठीक है, वापस जाएंगे 6 बजे। सुट्टींमध्ये बाहेर गेली होती त्यामुळे आलमंड काय तिचं आता सध्या खाण्याचं सुटलं होतं, तर बघा आज किती नाटकं करत आहे आलमंड्स खाण्यासाठी। तर पण त्यानंतर आम्ही तिला म्हणवलं आहे आणि तिने खाल्ले आहेत। तर मुलं असं काही वेळेस नाही म्हणतात, पण आपण त्यांना चांगल्या पद्धतीने समजवू शकतो आणि ज्या त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी असतात त्या नक्की खायला देऊ शकतो। लेना बिलकुल नाही, और 4 लेना पहिले, हे सारे के सारे 4 लेना। अभी खाना नाही, और मैं बोल रहा हूँ उसको, उसको 3 नहीं देना, उसको 4 देना। ये 3-4 उसके हैं और 3 मेरे रहेंगे। मेरे तो फिर आप 3 लो। तर आता पुन्हा आले आहे आपल्या किचनमध्ये अर्धवट, जी आपली कामं सुटली होती। तर डो वगैरे मळून घेते आहे आणि त्यामध्ये दही टाकलं होतं, दही टाकून मी डो मळून घेतला आहे। आणि आता भाजीसाठी जो आपण मसाला बनवला होता तो थंड झाला आणि आता तो मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। थोडे खडे मसाले टाकले आहेत आणि खडे मसाले टाकल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती कांदा टमाटरची ती सगळी त्याच्यामध्ये टाकायची आहे। खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण खूप चांगली लागते। तर अशा पद्धतीने राजमाची भाजी करून बघा, नक्की छान अगदी स्वादिष्ट बनते। त्यानंतर आपले सगळे बेसिक मसाले त्यामध्ये टाकायचे आहे, लाल तिखट, हळद, काळा मसाला वगैरे जे तुम्हाला हवे असतील ते टाकायचे आहेत आणि थोडी कसुरी मेथी टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं परत 1 ते 2 मिनटं। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जो आपण कुकरला शिजवून घेतला होता राजमा, तो राजमा ह्यामध्ये टाकायचा आहे। राजमा हा थोडासा जास्त शिजवायचा, अगदीच कमी शिट्ट जर होऊ दिला थाडा थाडा राहिला ना मग मुलं खात नाहीत, तर थोडा जास्त शिजवला की तो थोडा नरम होतो आणि मग टेस्टला पण छान लागतं। तर टमाटरची चटणी आणि भाजी दोघं पण बनवून झाले आहे आणि आता पोळ्या पण बनवून घेत आहे। पोळ्या बनवून झाल्या की त्यानंतर मी पराठे बनवून घेणार आहे। तर पोळ्या बनवून झाल्या आणि आता पराठेसुद्धा बनवून घेत आहे। पराठे हे फक्त असे गोल लाटते, पातळ लाटते आणि त्यानंतर मी ते तुपामध्ये त्याला व्यवस्थित शेकून घेते, त्या ज्याच्यामुळे ती क्रिस्पी पण होतात आणि तुपामध्ये भाजल्यामुळे त्याची टेस्ट ही अजून छान होते।
आणि आता मिश्का आणि विवेकची दोघांची पण प्लेट बनवून घेत आहे मी. तोपर्यंत टिफिन वगैरे पॅक करते आणि त्यानंतर मी नाश्ता करायला बसते. त्यांचं म्हणणं असतं की माझ्यासोबतच बस, पण कधी पॉसिबल झालं तर बसते, नाहीतर मग नंतर नाश्ता करते. तर ही मिश्काची प्लेट झाली आहे. विवेकला फक्त दही दिलं आहे त्यामध्ये वेगळं म्हणून, आणि तिला मग त्यासोबत दुसरं काही नको असतं. आणि हा यांचा अगदी मिश्का काही महिन्याची होती तेव्हापासून मिश्काचा हा मॉर्निंगचा ब्रेकफास्टचा टायमिंग आहे. ती तिच्या पप्पांसोबतच ब्रेकफास्ट ही करते आणि व्यवस्थित करते. नंतर मी एकटं तिला म्हटलं तर ती करत नाही व्यवस्थित, पण त्यांच्यासोबत हा एक त्यांचा दोघांचा एक खूप चांगला बॉन्डिंग आहे. आणि रोज मी हे विवेकला जे कैदीचं पण आहे ते नाश्त्यानंतर देते, कारण की उन्हाळ्यामध्ये हे पण जे आहे हे रोज रेग्युलरली हीटचा त्रास नाही हो. आणि या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थित छान बनवून झाली आहे, त्याला कलर पण छान आलेला आहे. तुम्ही जर तिखट जास्त टाकला तर कलर छान येईल अजून. तर मिश्काला मी लहान असल्यापासून घरामध्येच तिला काही ना काही ॲक्टिव्हिटीज ह्या देत असते. तर आज तिला कलरिंग करायची खूप इच्छा होती, पण दरवेळेस मी तिला ड्रॉईंग काढून देते आणि त्यामध्ये ती कलरिंग वगैरे करते. तर आज म्हटलं अशा प्रकारे तिला वेगळं काहीतरी द्यावं, तिला पाहिजे तशी पेंटिंग करून द्यावी आणि त्यानंतर काहीतरी वेगळं तिला बघायला मिळेल. त्यामुळे मी तिला एक पेपर घेतला, कोरा पेपर, आणि त्यावर जो पण मास्किंग टेप असतो त्याने वेगवेगळे ठिकाणी स्टिक केलं आणि पूर्ण याच्यावर तिला कलरिंग करायला सांगितलं. अशा प्रकारे तिला कलर्स दिले आणि पाहिजे तसं तिने कलरिंग केलं आणि त्यानंतर मी कलर झाल्यानंतर मास्किंग टेप काढून ठेवला. तर अशी एक छान मस्तपैकी डिझाईन तयार झाली. हे मुलांच्यासोबत तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट केलं ना, तर हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीचं एक कलेक्शन होतं. हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण काही स्कूल्स किंवा काही पेरेंट्स क्लासेस वगैरे लावतात आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. जर मुलांना जायचं नसेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांसोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मुलांसोबत ना छान ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि त्यांचा ॲक्टिव्हिटीजचा रेकॉर्ड ठेवू शकतात. ह्याने तुमच्यासोबत एक खूप चांगलं बॉन्डिंग पण होईल आणि मुलं काही ना काहीतरी छान शिकतीलसुद्धा. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे छान ॲक्टिव्हिटीज ह्या तुम्ही घरी ठेवा. तर असं आमचं डिसाईड झालं होतं विवेक आणि मी आणि मिश्काचं आमचं डिस्कशन झालं होतं. तर दिवसाला 2 ॲक्टिव्हिटीज करायचा असं आमचं डिसाईड झालं होतं. तर तिची एक ॲक्टिव्हिटी तयार झाली आणि त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी करायची होती. तिने मला झोपायच्या आधी सांगितलं होतं की मम्मा मला सेकंड ॲक्टिव्हिटी नंतर करायची आहे. तर मग मी काय केलं की दुसरी ॲक्टिव्हिटी ही तयार करून ठेवली. तर अशा प्रकारे क्लिप्स तिचे झाले होते आणि 1-2 डब्यामध्ये मी असेच भरून ठेवले होते. तर ते छान नव्हते वाटत आणि वेळेवर भेटायचेसुद्धा नाही पेअर. तर म्हटलं चला काहीतरी बनवूया त्यासाठी. तर मी हे एक ऑर्गनायझर टाईप बनवला आहे क्लिप्ससाठी. तर एक नॉर्मल लाकडाची काडी घ्यायची आहे, त्याला मायक्रॉन जे असतं त्याप्रमाणे बांधून घेतलं. तुम्हाला इथे जर हे नसेल येत तर तुम्ही सिम्पल लेस जरी बांधली तरीसुद्धा चालेल. मला थोडं मायक्रॉनचं काम आहे इथं म्हणून मी ते मायक्रॉनसारखं त्याला बांधून घेतलं आणि आणि खाली मोकळीच दोरी सोडली आणि त्याला सगळ्या क्लिप्स वगैरे लावून ठेवल्या. आणि सेकंड एक ऑर्गनायझर बनवलं जे की मला इथे ब्रश वगैरे टूथपेस्टसाठी बनवायचं होतं. 1-2 होते पण म्हटलं चला आता घरा वेस्ट वस्तूंपासूनच काहीतरी बनवूयात. तर हे एक ऑर्गनायझर बनवलं. आपल्याकडे खाली डब्बा असतो त्याला व्यवस्थित कट करून घेतलं. तर अशा प्रकारे एक ऑर्गनायझरसुद्धा बनवलं. तर ती झोपेतून उठली आणि झोपेतून उठल्याबरोबर तिने मला विचारलं मम्मा सेकंड ॲक्टिव्हिटी अपने को करनी है, आपने कुछ बनाया की नाही. मी म्हटलं हो बाई बनवून ठेवलेलं आहे. तर हिला मी देणार आहे ही ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी ऑलरेडी फक्त ते लाईन्स वगैरे काढून ठेवले होतं आणि हे जे आपण आणि इयरबडच्या साह्याने तिला त्याच्यावर पेंटिंग करायला दिली, म्हणजे डॉट डॉट्स वगैरे दिले, असं ट्री वगैरे बनले. तर आता हे साधारण करताना तिचा 1/2 पाऊण तास या ॲक्टिव्हिटीजमध्ये जातो. तिला हवं मी तसं करून देते, फक्त कलर्स देते आणि मग ती करते. तिला 1-2 वेळा सांगते कसं करायचं ते आणि त्यानंतर ती ते करत बसते. मग त्याला बघते, थोडं वेगळं काही ना काही कुठेतरी हा वगैरे लावते तिथल्या तिथेच पेजवर वगैरे,
ती असं करते आणि वेळ तिचा त्यामध्ये जातो आणि मग मला पण असं वाटतं की चला म्हणजे हे तिचं कलेक्शन होतं आहे तर छान वाटतं. तर अशा प्रकारे तिची ही सेकंड ॲक्टिव्हिटीसुद्धा कम्प्लीट झाली. त्यानंतर मग खेळलो वगैरे आणि संध्याकाळी तिचे पप्पा आले तर तिने त्याच्या पप्पांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज दाखवत होती की बघा पप्पा मी काय काय केलं आहे, तुम्ही मला सांगितलं होतं की आज ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. या व्यतिरिक्त मी तिचं रेग्युलर अभ्यासाचंसुद्धा थोडं ॲक्टिव्हिटीज करून घेते, म्हणजे जसं रिडिंग आणि रायटिंग हे सुद्धा आणि हे आर्ट अँड क्राफ्ट पण करते. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.